आता प्रजापती मेन्सवेअर घेऊन येत आहे आपल्यासाठी खास ऑफर फक्त ोपन्नास मध्ये व तेराशे एकोणपन्नास मध्ये शर्ट पॅन्ट चप्पल रुमाल तसेच लायक्रा अरमानी तीनशे एकोणपन्नास रुपये पॉपकॉर्न अरमानी सहाशे नव्याण्णव रुपये टीपीआर चप्पल दोनशे नव्याण्णव तीन लायक्रा अरमानी नऊशे नव्याण्णव लग्नाचे कपडे तसेच कॉलेजच्या तरुणांसाठी सर्व प्रकारचे आणि आकर्षक व्हरायटीचे कपडे मिळवा तेही अगदी स्वस्तात फक्त प्रजापती मेन्स मध्ये आमचा बत्ता नेवरी नाका भवानी मंदिर रोड विटा प्रोप रायटर अजय बंडी मोबाईल नंबर नव्वद एकवीस साठ चौपन्न त्र्याऐंशी सत्यात्तर ओमायक्रॉन आरोग्य उपकेंद्राचे उद्घाटन जिल्ह्यात कोरोनाचे प्रमाण कमी झाले असले तरी कोरोनाचा नवीन व्हेरियंटला ओमायक्रॉनला जनतेने घाबरून न जाता कोरोना संदर्भात शासन प्रशासन व आरोग्य विभागाने दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करावे असे आवाहन ग्रीन पॉवर शुगर गोपूतच्या मुख्य प्रवर्तक सौ अपर्णा देशमुख यांनी केले त्या कडेपूर येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होत्या कडेपुरातील नागरिकांना आरोग्यसेवा पुरवण्यासाठी आम्ही कटिबंध आहोत असे अध्यक्षस्थानी असताना वृषाली देशमुख यांनी सांगितले कोरोना महामारीत डॉक्टर आरोग्यसेवक आशा वर्कर यांनी उत्तम आरोग्य सेवा देण्यात मोलाचे योगदान देऊन कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यात महत्वाची जबाबदारी पार पाडली जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव कमी झाला असला तरी नागरिकांनी तिसऱ्या लाटेसाठी दक्षता घ्यावी कोरोनासारख्या वैश्विक महामारीमध्ये आपल्या जीवाची बाजी लावून कार्य करणारे डॉक्टर आरोग्यसेवक अशा सेविका गटप्रवर्तक प्रशासन या कोरोना योद्ध्यांचा सत्कार सांगली जिल्हा भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष पृथ्वीराज देशमुख सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष संग्राम भाऊ देशमुख यांच्या हस्ते स्वागत व सन्मान केले यावेळी पंचायत समितीच्या सभापती सौ मंगलाताई क्षीरसागर सरपंच सौ रुपाली यादव ॲडव्होकेट सत्यजित यादव देशमुख उपसरपंच संग्राम यादव वैद्यकीय अधिकारी नेवरीचे डॉक्टर संकेत जगताप कडेगाव तालुका आरोग्य अधिकारी सौ आशाताई चौगुले कडेगाव उप अभियंता संजीव कात्रे इंजिनियर विलास माने समुदाय आरोग्य अधिकारी सौ आत्तार मॅडम रामदास फुलावरे सोपान मदने शरद पवार सौ के वी गोलगिरे सौ एम आर फुलवारे ग्रामसेवक अनिल जमदाडे तलाटी बी एम पाटील तसेच कडेपूर ग्रामपंचायत सदस्य व आरोग्य विभागातील कर्मचारी अशा सेविका ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते